पंचम निर्मित गंधसुरांचा संगीत अकॅडमीच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव 2024 आयोजित करण्यात आला होता. या उत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम गणेश भगत आणि वर्षा लोकरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता. हा उत्सव श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी गंधसुरांचा संगीत अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेला आपली कला सादर केली. आपणा सर्वांना गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो. प्रत्यक्षरित्या गुरुपौर्णिमा उत्सव गेल्या रविवारी जरी झाला असला तरी आपल्या देशाची परंपरा, या परंपरेमध्ये गुरुचा मान सन्मान हा विद्यार्थी, तो विद्यार्थी राहिला नाही तरी आजन्म तो सन्मान ठेवत असतो आणि गुरुविषयीचा आदरभाव त्याच्या मनामध्ये सातत्यानं राहतो. आणि ही अशी आपली संस्कृती, आपली परंपरा ही पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष ही चालत आलेली आहे. मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं गणेश भगत जे असतील, वर्षा लोकरे जे असतील त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना आणि या संगीत अकॅडमीला मनापासून शुभेच्छा देतो. गणेश भगत यांनी अनेक वर्ष या आपल्या पनवेल परिसरामध्ये सुरांच्या माध्यमातून आपण सर्वांनाच परिचित आधीपासून आहेत. आज केवळ या संगीत क्षेत्रात नाही, सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा ते सातत्यानं पनवेल कोळीवाडा या ठिकाणी कार्यरत असतात. धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांमध्येही त्यांचा मोठा सहभाग आहे आणि त्यांच्यामुळे अनेक कोळीवाड्यामधल्या अनेक जणांना निर्व्यसनी होण्याची प्रेरणा मिळालेली आहे आणि त्यातून आज ते चांगल्या करिअरच्या दिशेनं वाटचाल करत आहे. आणि तसाच एक त्यांच्या या सर्व आजवरच्या वाटचालीमधला एक किस्सा म्हणजे आपल्यासारख्या अनेक सहकाऱ्यांना त्या गायन क्षेत्राकडे, संगीत क्षेत्राकडे ओढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि आता तर या संगीत अकॅडमीच्या माध्यमातून रिसर्च असं प्रशिक्षण देण्याचं काम ते करतायत. मी या निमित्तानं या अकॅडमीला आणि आमच्या या दोन्ही सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. गणेश भगत सर यांना मी गेल्या 27-28 वर्षापासून मी पाहत आहे. जेव्हा महाविद्यालयामध्ये होतो तेव्हापासून पाहत आलेलं आहे की ते ज्या आत्मीयतेने ते गातात आणि ह्या क्षेत्राची ते सेवा करतात. म्हणजे एक असं की या क्षेत्रामध्ये क्षेत्राला योगदान देणं, दुसरं असतं की या क्षेत्राच्या बरोबर जगणं आणि हा समजा संगीताचा हा अतिशय पवित्र असं कार्य जे आहे, संगीत दालाचं, संगीत शिकवण्याचं, ते सर्वांच्यापर्यंत जॉबपर्यंत पोचवणं हे कार्य हे गणेश भगत सरांना करताना मी गेल्या अनेक वर्षांपासून मी पाहतो आहे. त्यांच्या ते क्लासेस घेत असतात आणि त्याचबरोबर या पनवेलमध्ये सुद्धा सामाजिक सरोकार राहावा आणि त्याच सोबतीने कला क्षेत्राचं इथे योगदान आहे हे पनवेलमध्ये वाढावं यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत असतात. आजसुद्धा यायचं त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अतिशय सुंदरसा असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे. मी याबद्दल मी त्यांचं मी ते अभिनंदन करेल. आपल्या सर्वांना सुद्धा या इथं मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देईन. गुरुपौर्णिमेला आपल्या गुरु आणि शिष्याच्या पवित्र अशा नात्याला आपल्या इथे एक मोठी अशी भारतीय संस्कृतीमध्ये मोठी अशी परंपरा आहे आणि एक अतिशय पवित्र अशी परंपरा ह्या पवित्र ह्या बंधनामध्ये मग संतापूर्ण संस्कृतीमध्ये जेव्हा आपण पाहतो की मध्ये द्रोणाचार्य आणि अर्जुन असतील किंवा त्या सुक्तीने कृष्ण आणि अर्जुन म्हणजे अर्जुनाने कृष्णाला हे गुरु बनलेलं होतं, तर हे इतकं पवित्र असं कार्य हे आतापर्यंत चालत आलेलं आहे. आणि म्हणूनच भारत हा एक संस्कृतीने संपन्न असा हा देश म्हणून ओळखला जातो. आणि ह्या संस्कृतीला साजेसं असं कार्य या इथे चालू असताना सुद्धा दिसून येत आहे. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी इथे शुभेच्छा देतो.